लालबाग विधानसभा मतदारसंघातले विभाग संघटक सुधीर साळवींना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी फोन केलाय आणि त्यांना तातडीनं मातोश्रीवरती भेटायला बोलवलंय. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे प्रयत्न सुरू असल्याचं दिसतंय. तर दुसरीकडे लालबागमध्ये सुधीर साळवींच्या समर्थनात शिवसैनिकांची मोठी गर्दी झाली आहे. या मतदारसंघातनं उमेदवारीवरनं पेच होता. अजय चौधरींच्या उमेदवारीवरती काल शिक्कामोर्तब झालं. सुधीर साळवींना उमेदवारी मिळाली नाही. त्यानंतर त्यांचे असंख्य कार्यकर्ते नाराज झाले. लालबागच्या शिवसेनेच्या शाखेसमोर घोषणाबाजी झाली आणि आता उद्धव ठाकरे मध्यस्थी करणार असल्याची माहिती मिळते. उदय जाधव अधिक अपडेट्स देतात. उदय, मातोश्रीवरती शिवडी लालबाग विधानसभा मतदारसंघातील विभाग संघटक शिवसेना ठाकरे गटाचे सुधीर साळवी यांना काही वेळापूर्वीच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा फोन आलेला आहे आणि अधिक चर्चा करण्यासाठी मातोश्रीवरती त्यांना बोलवणं आलेलं आहे. त्यानुसार सुधीर साळवी हे मातोश्रीच्या दिशेने रवाना झालेले आहेत. त्यांची आता मातोश्रीवरती बैठक होणार आहे. कालच आपण पाहिलं आहे की शिवडी लालबाग विधानसभा मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार अजय चौधरी यांना पुन्हा एकदा ठाकरे गटातून उमेदवारी जी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे. त्यानंतर सुधीर साळवी यांच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करत लालबागमध्ये नाराजी आणि निषेध जो आहे तो व्यक्त केलेला आहे. त्याची दखल आता कुठेतरी मातोश्रींनी घेतली असल्याचं समजत आहे आणि त्यानुसारच त्यांना सुधीर साळवींना मातोश्रीवरती बोलवलेलं आहे. थोड्याच वेळामध्ये सुधीर साळवी लालबागमध्ये सभा घेऊन आपलं मत आणि आपला एकूण पुढची निर्णय जो आहे ते जाहीर करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. उद्या अपडेट जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद. आणि या बातमीसोबतच बुलेटिन मधनं आहे कोल्हापूरच्या कागलमध्ये हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे यांचे कार्यकर्ते आपापसात भिडले. एका कार्यक्रमादरम्यान या दोन गटात तुफान राडा झाला आणि एकमेकांच्या अंगावरती धावून जाण्याचा प्रकार घडला. त्यामुळे कागलमध्ये काहीसं तणावाचं वातावरणही पाहायला मिळालं. ज्ञानेश्वर साळोखे आपल्याला अधिक माहिती देतील. ज्ञानेश्वर, नेमकं घडलं काय? ज्ञानदा, कागलच्या गैबी चौकामध्ये एका वृत्तवाहिनीचा कार्यक्रम सुरू होता आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमने सामने आले होते. यावेळी एकेरी शब्द उच्चारल्यावरून दोन गटांच्या मध्ये आहे तो वाद निर्माण झाला. दोन्ही गटाचे कार्यकर्ते आपापलं म्हणणं मांडत असताना हा वाद आणखीनच चिघळला गेला आणि त्यानंतर हे कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावरती धावून गेले. अगदी हानामनीपर्यंत हा सगळा प्रकार आहे तो गैबी चौकामध्ये पाहायला मिळाला. मोठा जमाव या ठिकाणी जमला होता आणि तो एकमेकांच्या अंगावर धावून गेल्यामुळे या ठिकाणी मोठा तणावाचं वातावरण आहे ते निर्माण झालं होतं. त्यामुळे अनेक वाहनं आजूबाजूला लावली होती, त्यांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कागलमध्ये सध्या पाहायला गेलं तर निवडणुकीपूर्वीच आहे जे हे दोन गट आता आमने सामने आल्याचं पाहायला मिळते आणि मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळते. त्यामुळे तणावाचं वातावरण सध्या आहे ते पाहायला मिळते. दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी पांगवण्यामध्ये आता पोलिसांना यश आलेलं आहे. मात्र एकूणच पाहायला गेलं तर या दोन गटामध्ये आहे तो राडा झाल्यानंतर कागलमध्ये सध्या तणावपूर्ण शांतता आहे ती पाहायला मिळते. धन्यवाद ज्ञानेश्वर या माहितीबद्दल. आणि यानंतर पुन्हा एकदा निवडणुकी संदर्भातल्या बातम्यांचा आढावा. बातमी देवळीमधनं. देवळी विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार राजेश बकाणे यांनी नामांकन अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करताना देवळीमध्ये बैलगाडीवरनं रॅली काढत त्यांनी शक्ती प्रदर्शन केलं. ही लढाई जी आहे ही काँग्रेसच्या रणजित कांबळे सोबत जनतेची लढाई आहे. ही माझी लढाई नाही आहे. या ठिकाणी विकासासाठी आमदार बनवायचं आहे असं जनतेला वाटतंय तर 100% महायुतीचा उमेदवार या ठिकाणी विजय होणार याच्यामध्ये कुठेही दुमत नाही. आणि जनशक्ती विरुद्ध धनशक्तीची लढाई आहे. नांदेडच्या लोहा मतदारसंघातनं शिवसेना ठाकरेंच्या पक्षाकडनं एकनाथ पवार यांनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पवारांनी शक्ती प्रदर्शन केलं. इथल्या सामान्य माणसामध्ये ज्या पद्धतीने विश्वास आहे, उत्साह आहे या मतदारसंघामध्ये बदल करण्यासाठी, ती माणसं येणाऱ्या 20 तारखेची वाट बघतायत. तुम्हाला मी अभिमानानं सांगेल की येणाऱ्या पुढच्या 20 तारखेला 23 तारखेला खऱ्या अर्थानं या ठिकाणी विजयाची मशाली पेटणार आहे. यवतमाळच्या वणी मतदारसंघातनं मनसेचे उमेदवार राजू उंबरकरांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत भव्य रॅली काढत उंबरकर यांनी शक्ती प्रदर्शन केलं. आपल्या समोर कुणाचंही आव्हान नसल्याचं उंबरकर यांनी म्हटलं. रेड्डींनी कास्तकाराच्या टाळूवरचं लोणी खाल्लेलं आहे. कास्तकारांच्या शेताला रस्ता नाही, त्याच्या शेताला वीज नाही, त्याच्या शेताला हमी भाव नाही. कास्तकार आत्महत्याकडे प्रवृत्त होतो, युवक बेरोजगार आहेत आणि सर्वसाधारण व्यक्तीकडे कुठलंही लक्ष नाही, शेतमजुराकडे काही लक्ष नाही. केवळ आणि केवळ या सरकारमध्ये पैसे खाण्याचं काम जोरदार सुरू झालेलं आहे. परंडा मतदारसंघामध्ये शरद पवार यांच्या पक्षाच्या राहुल मोटेंनी आपला अर्ज भरलाय. ठाकरेंच्या पक्षाकडनं परंडा मतदारसंघात
रणजित पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे, पण काहीही झालं तरी निवडणूक लढवण्यासंदर्भात राहुल मोटे ठाम पाहायला मिळतात. महाविकास आघाडीचे सर्व निर्णय बसून एकत्रितपणे एक संघ आमच्यामध्ये रणजित पाटील असेल, माझं सकाळी त्यांच्याशी बोलणं झालं, ह्याच्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये कसली अडचण येणार नाही. जे निर्णय पक्ष घेईल महाविकास आघाडीचे नेते मंडळी त्या पद्धतीने आपण निर्णय घेऊया. महाविकास आघाडीचे इगतपुरी मतदारसंघातील उमेदवार हिरामण खोसकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी हेमंत गोडसेंसह कार्यकर्ते उपस्थित होते. ते महायुतीचे उमेदवार आहेत. अजित पवारांच्या पक्षाकडनं त्यांना तिकीट मिळालंय. जनता ठरवणार आहे किती मत निवडून द्यायचं, काय द्यायचं. ते कामातून केलेलं काम मी 5 वर्ष ते पाठ मला 100% मतातून लोक देणार आहे. जनतेमध्ये त्यांचा एक प्रचंड त्यांची लोकप्रियता आहे आणि म्हणून ते चांगल्यात चांगल्या मतांनी या ठिकाणी निवडून येतील असा महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना विश्वास आहे. गुलाबी जॅकेट, गुलाबी बॅनर, गुलाबी स्टेज आणि आता गुलाबी रिक्षा. अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं सगळं राजकारण गुलाबी रंगात रंगवून टाकलंय आणि याच गुलाबी रंगाची भुरळ देवेंद्र फडणवीसांनाही पडली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना फडणवीसांनी अजित पवार यांच्याप्रमाणेच गुलाबी जॅकेट घातलं. या गुलाबी राजकारणाची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. तिकडे मनोज जरांगे पाटील यांनी आपले पत्ते अजून उघडलेले नाही आहेत, पण जरांगे पाटील यांच्या अंतर्वली सराठीत इच्छुकांच्या भल्या मोठ्या रांगा लागल्या. गुरुवारी सलग 24 तास जरांगे पाटील यांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. अंतरवली सराटीतल्या 2 ते 3 एकरवर इच्छुकांच्या गाड्यांच्या भल्या मोठ्या रांगा लागल्या. राज्यातल्या कोणत्याही प्रस्थापित राजकीय पक्षांच्या कार्यालयाच्या बाहेर याच्या अर्ध्यासुद्धा गाड्या नाही आहेत आणि तितका ओघही नाही आहे. उलट सत्ताधारी आणि विरोधकांमधल्या प्रस्थापित नेते जरांगे फॅक्टरमुळे आपलं नुकसान होऊ नये, आपल्याला पाठिंबा मिळावा यासाठी अंतरवली सराटीचे उमरे झिजवताना दिसत आहेत. पण जरांगे पाटील यांनी आपली 30 तारखेला भूमिका स्पष्ट करू असं जाहीर केल्यानं जरांगे पाटलांच्या भूमिकेकडे सत्ताधारी आणि विरोधक दोघांचंही लक्ष लागलं. दरम्यान इच्छुकांनी गर्दी पाहून बैठकीत जरांगे पाटील भावूक झाले. जरांगे पाटलांना अश्रू अनावर झाले. जिल्ह्यातल्या मराठा आंदोलकांचं मातृत्व कायम ठेवा असं आवाहन जरांगेंनी केलं. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकीकडे उमेदवारीसाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे, तर दुसरीकडे आपल्या पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्यानं अनेकांनी इतर पक्षांची वाट धरली. 2019 पूर्वी आणि नंतरच्या काळात बड्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, पण यंदाच्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्यानं अनेक नेत्यांनी भाजपला रामराम करत तुतारी हाती घेतली. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यानंतर अनेक शिलेदारांनी अजित पवारांसोबत जाणं पसंत केलं, त्यामुळे पक्षातल्या निष्ठावंत कार्यकर्ते आणि दुसऱ्या फळीतल्या नेत्यांच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या. पण भाजपमधून आलेल्या अनेकांना शरद पवारांच्या पक्षानं थेट उमेदवारी जाहीर केली. बेलापूर मतदारसंघात भाजपकडून मंदा म्हात्रेंना उमेदवारी देण्यात आली, त्यामुळे संदीप नाईक यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करत तुतारी हाती घेतली. महायुतीच्या जागावाटपात इंदापूर मतदारसंघ राष्ट्रवादीला सुटला, त्यामुळे हर्षवर्धन पाटलांनी काही दिवसापूर्वीच पक्षप्रवेश केला, त्यांनाही उमेदवारी मिळाली. कागलची जागा महायुतीत राष्ट्रवादीला मिळाली, त्यामुळे समरजित घाडगेंनी हाती तुतारी घेत उमेदवारी मिळवली. त्यासोबत अहमदपूरमधून विनायकराव पाटील, उदगीरमधून सुधाकर भालेराव, वडगाव शेरीतून बापू पठारे, तुमसरमधून चरण वाघमारे आणि जामनेरमधून दिलीप खोडपे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत तुतारी फुंकली. पक्षप्रवेश होताच या नेत्यांना उमेदवारीसुद्धा शरद पवारांनी बहाल केली. विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळवण्यासाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. एकेका मतदारसंघात उमेदवारीसाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. एकाला तिकीट जाहीर झाल्यानं नाराज दुसरा होतोय आणि त्या इच्छुकांनी आता बंडखोरीची तलवार उपसली आहे. नांदगावमध्ये महायुतीकडून शिवसेना सुहास कांदेंना उमेदवारी जाहीर झाली आहे, त्यामुळे इच्छुक असलेल्या राष्ट्रवादीच्या समीर भुजबळ यांनी
बंडखोरीकरात उमेदवारी अर्ज दाखल केला। बीडच्या आष्टी मतदारसंघावरून महायुतीत पेच निर्माण झाला, त्यामुळे महायुतीने कोणालाही तिकीट न देता अपक्ष म्हणून उमेदवार उभे करावे अशी मागणी सुरेश धस यांनी केली। तर पारोळा एरंडोल मतदारसंघातून भाजपचे माजी खासदार एटी पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला। नाशिक मध्य मतदारसंघात शिवसेना उभा ठाकरेकडून वसंत गीतेंना तिकीट मिळाल्याने काँग्रेसच्या हेमलता पाटील नाराज आहेत। पाटील यांनी बंडखोरी करण्याचा निर्णय घेतला आहे। तर कसबा मतदारसंघातून रवींद्र धंगेकरांना काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली, त्यामुळे इच्छुक असलेल्या माजी महापौर कमल व्यवहारेंनी राजीनामा देत बंडाचं हत्यार उपसलं। वरळी विधानसभा मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। शिवसेनेनं आदित्य ठाकरेंविरोधात मोठा डाव टाकलाय। वरळीतून शिवसेनेकडून मिलिंद देवरा या दिग्गज नेत्याला मैदानात उतरवण्यात आलंय। निवडणुकीच्या आखाड्यात आदित्य ठाकरेंविरोधात आता मिलिंद देवरा असतील। वरळी त्या निवडणुकीत तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे। वरळी विधानसभेत विद्यमान आमदार आदित्य ठाकरे यांच्या विरोधात मिलिंद देवरा विरुद्ध मनसेचे संदीप देशपांडे अशी तिरंगी लढत होणार आहे। आदित्य ठाकरे यांच्यासमोर मिलिंद देवरा किती मोठं आव्हान निर्माण करणार, वरळी मतदारसंघातून कोण बाजी मारणार असा सवाल उपस्थित होतो। वरळी आणि वरळीकरांना मी न्याय देऊ शकतो असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी माझ्यावर दाखवला। लवकरच आम्ही वरळी मतदारसंघाबाबत पुढचं धोरण जाहीर करू असं मिलिंद देवरा म्हणाले। महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागा वाटपावरून अजूनही रस्सीखेच सुरू आहे। जवळपास 90% जागा वाटप झालंय। बऱ्याच जागांवर उमेदवार जाहीर झाले। आता राहिलेल्या जागांवरून दिल्लीत दोन्ही आघाडी युतीच्या बैठका सुरू आहेत। ठाकरे गटासोबत काँग्रेसचा जागा वाटपाचा तिढा दिल्ली दरबारी गेला। आधी आलेल्या 85-85-85 फॉर्म्युलाचा आता बदल झाला आणि बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं आहे की आता 90-90-90 झाला आहे। काँग्रेस, ठाकरे, शिवसेना आणि शरद पवार राष्ट्रवादी या तीन पक्षांच्या जागा वाढून 90-90-90 झाल्यात। तर 18 जागा आम्ही मित्रपक्षांना दिल्या असल्याचं थोरात यांनी स्पष्ट केलं आहे। त्यामुळे एका बाजूला ह्या दोघांचं भांडण होत आहे, पण शरद पवार कधी 90 वर पोहोचले हे मात्र कळलेलं नाही। आम्ही आता साधारण 18 जागा आम्ही मित्रपक्षांकरता ठेवलेल्या आहेत, 18 जागा ठेवलेल्या आहेत। आता त्यामधून किती मित्रपक्ष आता निर्णयापतीनं वाटप होत आहे ते पाहतोय आम्ही। मला वाटतं सर्व मित्रपक्षांना सुद्धा चांगल्या अत्यंत समाधानी करण्याचा प्रयत्न आमचा तो आता 90-90 झालेला आहे। आता असं काही विषय असतील तर त्याची चर्चा आम्ही एकत्र करत असतो। महाविकास आघाडी म्हणून एकत्र बसतो। एवढं मोठी निवडणूक आहे, संपूर्ण राज्याची निवडणूक आहे, 288 जागांची निवडणूक आहे। काही ना काही प्रश्न येत असतात, आम्ही ते सोडवत असतो आणि ते सोडवले जातील।